करावा कोण कुणाचे नाही रे नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे भाई तुझा आमच्यावर काही शक नाही ना? अजून तरी नाही, पण जोपर्यंत हा माणूस सापडत नाही तोपर्यंत माझा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही. आपण नक्की शोधूया भाई. बरं, येऊ मी. ठीक आहे, येतो. आईमध्ये आहे म्हणून तुझं हे असलं काहीतरी फालतू बोलण्यासाठी जीभ वळवळते, नाहीतर ती कापून तुझ्या हातावर कधीच ठेवली असती. समजलास? अगदी बरोबर ओळखलं. असं जर वाटत असेल ना तर तुला खरंच सांगतो, येच तू समोर. स्वतःच्या पायावर चालत जाऊ शकणार नाहीस याची 100% गॅरंटी देतो तुला. बोल, येतोस? कधीच आपली भेट झाली असती. पण नाही ना, तुझं दुर्दैव. तुला नव्हतं या मित्राला भेटायचं. असो, आता संपलं सगळं. आता डायरेक्ट उद्या सकाळी नाश्त्याच्या वेळी पेपरऐवजी तुझे आणि कामिनीचे फोटो बघतील तुझे आई आणि बाबा. आदिनाथ महेश्वर. हे बघ, मी तुला ऑल द बेस्ट. हॅलो हॅलो हॅलो, इतक्यांदा तुला समजावून सांगितलं आदित्य महेश्वर, तर नाही ऐकलंस. तर भोग आपल्या कर्माची फळ. कर्माची फळं भोगणार आहे पण तो नाही, तू. कोण कोण आहात तुम्ही ते कळेलच तुला लवकर. चल रे, घ्यायला घे. हॅलो, व्हॉट द हेल इज दिस? कुठे आहात तुम्ही? अहो, नुसतेच काय फोन करताय, समोर तर या. अरे वा, म्हणजे फोन नंबर सेव्ह करून ठेवलाय तर तुम्ही. मी तुम्हाला बोललेलो ना की यानंतर मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणूनच तर आज भेटतो आपण. आपण नाही, तुम्ही. आणि तुम्ही इथे प्लीज लवकर या, मग तुम्ही आहात आणि मी आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही आलात ऑलरेडी गार्डन मध्ये. नाही, तुम्ही तिथेच थांबा, मी येतो 2 मिनिटात. काय? हॅलो, हाय. हाय, कशी आहेस? ठीक. वरून तू इथे? हा, ऍक्च्युली मी मामाला भेटायला आलो होतो. त्याचं काय ना, तुला माहितीये ना माझी मामा किती वर्कहोलिक आहे. तिला कोणत्याही क्वेरीज असतील ना त्या विचारण्यासाठी मला कॉलेजमध्ये यावं लागतं. अगं हसू नको, 1000% खरं सांगतोय मी. वरुण प्लीज, तुझी मम्मा घरी अजिबातच वेळ देत नसेल असं मला अजिबात वाटत नाही. तुला काय सांगू आता. ओके, लिव इट. बाय द वे, तू इथे काय करतेस? कोणी येणार आहे का? मी ऍक्च्युली, इट्स नॉट सो इम्पॉर्टंट. मी तर असं जनरली माझ्या मैत्रिणीची वाट बघत होते. ओके, कॉफी घेणार? हा, कॉफी घेणार का असं विचारलं मी.
अरे एवढा काय विचार करते, जागतिक बँकेकडून कर्ज घेणार का असं विचारलं नाहीये मी, कॉफी घेणार का असं विचारलं, आणि मला आवडते आयरिश कॉफी विथ क्रीम. नाही म्हणजे मलाही आवडते पण आता ऍक्च्युली. अरे एवढा काय विचार करतेस, चल ये जिंदगी ना मिलेगी दोबारा. जस्ट अ सेकंड ना वरुण, मी एक कॉल करते आणि मग आपण निघूयात. ओके या प्लीज प्लीज. व्हाट, हा तुझा नंबर आहे? कुठला? वरुण प्लीज, मी जो डायल करते तो. हा ते काय म्हणजे तू मला कॉल करत होतास? अगं मी तुला म्हंटल ना कि इथून पुढे मी तुला त्रास देणार नाही म्हणून. वरुण तू म्हणजे तू मला इतके फोन करत होता म्हणजे. उलडू नकोस, गैरसमज होईल लोकांचा तुझ्या बाबतीतही आणि माझ्या बाबतीतही, आणि आई हातात मेमो देईल दोघांचा. हसतोय काय वरुण, मी तर तुला एकदम चांगला मुलगा समजत होते. हे मी चांगलाच आहे बरं का? I was just kidding Aparna. Mama sangelas tula. Varun, I'm not going to tolerate this, okay? Tula kalte ka mala ya goshti cha kiti tras jhala hai? Jevda tolerate karun ghyaycha tevda jhala hai ata. Ani kon tras denar tula ata? And living with Irish coffee with cream. Kay? Chalaycha? Kuthe? Ata mi aloy mhantlyavar tujhi maitran kai yenar nahi. Ani unfortunately tula majhis company ghyavi lagnar. Hello? मी काय कुठल्या कंपनी साठी त्याची वाट बघत नव्हते. मग तर कसलाच प्रॉब्लेम नाही, म्हणजे माझ्या मैत्रिणीला कोणीतरी पळवलं असं म्हणून तुझी मैत्रीण मला शिव्या घालणार नाही. पण वरुण मला एक सांग, हे सगळं कशासाठी? हे सगळं इथेच सांगत बसलो तर इथेच संध्याकाळ होईल आणि आपल्या घरातले शोधाशोध करत फिरतील. तर मग मग जायचं कॉफी हाऊस मध्ये. चलो मारत मला समजत, सगळं काही समजत. थोडा इथला पाऊण चार घे मग सगळं समजेला. उगाच कशाला मारताय मला? बस आलो डोक्यात. नको नको ना, मग शाण्यासारखी मी विचारतो त्याची उत्तर द्यायची. हा काय तुझ? मोहन नाटेकर. बापाचं नाव लावायला लाज वाटते का रे? मोहन रामचंद्र नाटेकर. काय करता आपण? काय करता आपण कळलं नाही का? मी धंदा करतो. ते माहितीये कसला? होलसेल मध्ये कापड विकायचा. कुठून चोरतोस? काय कुठून चोरतोस? होलसेल मधलं कापड विचारलं मी. नाही मी कशाला चोरणार साहेब? होलसेल मध्ये कापड विकतोस, रिटेल मध्ये 100 मीटर कापड गेला तरी पैसे आहेत का रे खिशात? साहेब तुम्ही उगाच नाही या बघ, पुन्हा हा शब्द तोंडात येता कामा नाहीये. समजलं का? मोहन रामचंद्र नाटेकर. हो साहेब. खूपच विनोदी आहेस हा तू. सो आय विल टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. या शोर. पण वरुण मला एक सांग, तुला हे सगळं करायची काय गरज होती? जाता नाही जात. काय जात? किडिंग करण्याची. आपण ना तुला सांगतो, नाही म्हणजे मी मगास पासून तुला तू तू बोलतोय, चालेल ना? आत्ता विचारतोय तू हे? तसं तर मला चालत नाही. हो पण आता बोलायचं असतं कंटिन्यू. नाही ग्रेट, म्हणजे तुला सांगतो म्हणजे लहानपणापासून माझा स्वभाव असाच आहे, एकदम गमतीशीर. बघ माणसाने ना असंच जगायचं असतं,
एकदम हसत खेळत आनंदी म्हणजे कसं जरा बरं वाटत. वरुण प्लीज आता फिलॉसॉफी वगैरे सुरू करू नकोस. अगं आयुष्य म्हणजेच एक फिलॉसॉफी अपर्णा. आपल्याला फक्त त्यातले फिलर्स भरता आले पाहिजे. छी कसले पीजे टाकतोय. सॉरी ही माझी सवय नाहीये पण काय ना गेल्या काही दिवसात मी 2-3 मराठी नाटक बघितली त्यात असेच पीजे पाडत होते. आता ते माझ्याकडे नको पाडूस. हे असलं काही ममाला बोललो ना तर ममा फाडून खाईल मला. आता असलं काही आणखीन बोललास ना तर माझं पण काही खरं नाही. वेल आधीच आपल्याला बराच वेळ झालेला आहे तर आपल्याला म्हणजे मला तर मी झटकन बोलून टाकू का. काय बोलायचंय तुला. तेच जे मला बोलायचंय. वरुण ओके ओके तर अपर्णा एक गोष्ट आधीच सांगतो. हे बघ गम्मत असते तोपर्यंत मी मस्त वेळ काढत असतो पण जेव्हा सिरियसली बोलतो तेव्हा झटकन बोलून मोकळा होतो. ओके तर आजच्या या भेटीमध्ये हा वरुण तुला प्रपोज करतो. बोल माझं प्रपोजल तुला मान्य आहे का. वरुण मला तू असं काही बोलशील याची अपेक्षा नव्हती. अगं मग मी काय तुला पळवून न्यावं अशी अपेक्षा आहे का तुझी. नो वेस मुळात तू असलं काही विचारशील हीच अपेक्षा नव्हती मला. पण विचारलं तर खरं. आता तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे आम्हाला. बोला अपर्णा सरकार आयरिश कॉफी विथ क्रीम शिवाय मी दुसरी कोणती शिक्षा घेऊ. जोक सपाट वरून पण वेट 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 लेट मी कम्प्लीट. हा गमतीचा भाग मी झटकन फिल्मी स्टाईल मध्ये बोललो ते सगळं सोडून दे. हा म्हणजे विचार नको सोडून देऊस. ज्या पद्धतीने मी तुला विचारलं ना तो विचार सोडून दे. वरून मी सिरियस आहे. मी टू मी सांगितलं ना तुला मी जेव्हा सिरियस असतो तेव्हा झटकन बोलून मोकळा होतो. आणि आता जे मी काही विचारलंय ते सिरियसली विचारलंय. आता मी सगळं काही सांगतो तुला प्लीज इंटरप्ट न करता ऐक. हा मध्ये फक्त कॉफीचा सिप घेऊ शकते. वरुण सी अपर्णा यु नो मी शिपिंग लाईनला माझं बरंचसं आयुष्य पाण्यावर असतं. खर तर ऍक्च्युली मी महिन्याभराने जाणार होतो पण आता मी ज्या शिपवर आहे कदाचित ती शिप मी आता सोडतोय. का. कारण मला दुसऱ्या एका मोठ्या शिपची ऑफर आली. डेझिग्नेशन सुद्धा हायर आहे त्यामुळे मी तिकडे शिफ्ट व्हायचा विचार करतोय. रादर त्यांच्याकडून होकार आलेला आहे फक्त मी रिप्लाय केला की माझी तिकडे रवानगी. वा कॉंग्रॅट्स. थँक्स. त्यामुळेच मी तुला लवकर विचारायचं ठरवलं नाहीतर कदाचित ही गंमत आणखीन काही महिने चालू राहिली असती. अच्छा म्हणजे तर तू नक्कीच पोलीस कस्टडीत असतास. का बरं मी असं काय गुन्हा केला. तुला माहितीये आजच्या फोन नंतर ना मी ऑलमोस्ट पोलिसांना कंप्लेंट करणारच होते. केली असतीस. हा खरंच केली असतीस का कंप्लेंट पोलिसात. व्हॉट डू यू मीन बाय केली असतीस. पुन्हा एकदा फोन करून बघायचा होता ना मग कळलं असतं तुला. आता करू. काय आत्ता करू का फोन. वरुण तू सिरियस आहेस. येस 4 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट होईल माझं त्यांच्याशी. एकदा जॉईन झालो की 4 वर्ष मला काही तिथून हलता येणार नाही. ते राहून गेलं असतं तर 4 वर्ष मला काही बोलता आलं नसतं. आणि या असल्या गोष्टी मला फोन व्हिडिओ चॅटिंग मेल यावरून बोलायला नाही आवडत. सो आय शॉर्ट इट आउट. पण हे सगळं नेमकं झालं कधी. काय हेच तुला मला कधी विचारावं असं वाटलं. अगदी तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा मामाच्या केबिन मध्ये. प्लीज हे असलं काही खरं नसतं. काय ते. हे असलंच रे लव्ह ऍट फर्स्ट साईट अँड ऑल. ते म्हणजे सिनेमात दाखवतात तसलं लव्ह ऍट फर्स्ट साईट वगैरे तसं नाहीये. मला ते अजिबात आवडत नाही आणि मला फ्लर्टिंग करायलाही आवडत नाही. म्हटलं जरा गंमत करूया. वरुण पण अजिबात घाई नाही
तुला मी म्हटलं ना, 4 वर्ष आहेत तुझ्याकडे विचार करायला, तोपर्यंत तुला सुद्धा सेटल व्हायला वेळ मिळेल. वरून पण असा अचानक विचारून? अगं दिला की 4 वर्षाचा वेळ, लोकांना 4 महिन्याचा वेळ मिळत नाही. तसं नाही, पण मी अजून ना त्या दृष्टीने विचारच नाही केला. माझं करिअर, माझं घर, आई बाबा. अगं या सगळ्याचा विचार करायला 4 वर्ष आहेत की तुझ्याकडे? हे बघ, मी तुला विचारलंय याचा अर्थ तू मला हो म्हणायलाच पाहिजे असा नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की तुझं जे काही उत्तर असेल ते मला फक्त सांग. नाही म्हणजे तू नाही म्हंटलस तर मी दुसरीला विचारायला मोकळा. अच्छा मग जा ना, विचार ना दुसऱ्या कोणाला. बघा बघा बघा, स्त्री सुलभ सौती मस्तर जागा झाला एका मुलीचा. जोक सपाट, तू होय म्हणावंस असं मला वाटलं. हे बघ, आणि हे जे काही माझ्याकडून आहे ते मी ऑलरेडी मम्माला सांगितलेलं आहे. काय? कधी? ज्या दिवशी आपण पहिल्यांदा मम्माच्या केबिन मध्ये भेटलो ना त्याच दिवशी. वरुण, यू आर रिअली इम्पॉसिबल. हा या, यू विल मेक मी पॉसिबल नाउ, आय होप. वरुण प्लीज, तू काही गैरसमज नको करून घेऊस. फॉर व्हॉट? म्हणजे मी जे काही सांगते बोलते त्याबद्दल. नॉट एट ऑल, तुझा निर्णय घ्यायला तू समर्थ आहेस. हे बघ, मी तुला एवढंच सांगितलंय की तुझा हो किंवा नाही जो निर्णय आहे तो मला फक्त कळव. मी जाण्यापूर्वी तुला डेअरिंग करून विचारलं एवढं समाधान तरी माझ्या मनात राहील. दॅट्स ऑल. रागवलास? छे छे, रागवण्याचा प्रश्नच येतो कुठे. मग नाराज झालास ना? नाही ग, नाराजीचाही काही प्रश्न नाही. आणि मुळात ज्याचे त्याचे विचार, ज्याचे त्याचे निर्णय, हे ज्याचे त्याचे स्वतःचे असतात आणि त्यावर कुणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये. मी करणार नाही. जाता जाता एक कॉफी आपण एकत्र घेतली हे तरी मनात राहील. आपण निघायचं? हा, अरे उशीर होईल लेक्चरला. ओके लेट्स लीव, मी वाट पाहिन तुझ्या उत्तराची. एक्सक्यूज मी, बिल प्लीज. वरुण, थँक्स सो मच फॉर दिस डिलिशियस कॉफी. थँक्स माझे कसले, या कॉफी हाऊस वाल्यांचे. अँड आय शुड थँक यू फॉर दिस डिलिशियस कंपनी. ओके मग भेटू. आणि हो लवकर ये हा. म्हणजे? म्हणजे काय, अगदीच 4 वर्ष काढायची गरज नाही तिकडे, जमेल तितक्या लवकर ये. बाय, टेक केअर. बाय. वा वरुण राजे, अभिनंदन तुमचं, अभिनंदन. क्या बात है. ओए मित्रा, बिल आण ना पटकन, लवकर आण, 100 रुपये टिप देईन तुला. वादळ बिरबिरते. 25 लाख. किती? 25 लाख. अरे तुम्हाला तरी माहिती का रे 25 लाखात 25 वर किती शून्य असतात ते? सांगू शकेन साहेब, पण सांगायला तुला वेळ लागेल. बघितलं का रे 25 लाख? तुझ्या बापानं बघितलेत का रे कधी 25 लाख? शाळेत आकडे शिकवले म्हणून ते कुठेही फेकायचे का ते? हा साहेब फेकले नाहीत ते, म्हणजे. अरे बाबा, तर सांगितलं ना जे काय आहे ते बरोबर बोलून टाक म्हणून, मग तूही मोकळा आणि आम्हीही मोकळे. नाही ते म्हणजे त्याला जरा घाबरवण्यासाठी. घाबरवण्यासाठी? आता मी बघ तुला घाबरवण्यासाठी काय काय करतो ते. नाही साहेब मारू नका. अरे माझ्या शोन्या, तुझं नाही सगळं भडाभडा बोललास ना तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये ना. सांगतो साहेब सगळं सांगतो. बोल साहेब. पाणी? आधी बोल मग पाणी पाजतो तुला. हवा तेवढं पाणी पाजतो. हा सांग, ते फोटो खरे आहेत की खोटे आहेत? खोटे आहेत साहेब. काही फोटो आदित्यला गुंगीचं औषध देऊन काढलेत.
काही कॉम्प्युटरवरती बदललेत. साहेब आम्हाला वाटलं पैसे झटकाने मिळतील, आम्ही सुटून जाऊ. आत्ता तू आम्हाला म्हणालास, म्हणजे आणखीन कोणीतरी तुझ्या बरोबर आहे, तर ते कोण आहे ते सांग पटकन. मी बोल. मी आणि ती. ती? आता ही ती कोण? कामिनी. गुड मॉर्निंग आदित्य महेश्वर. मॉर्निंग. कोण बोलतोय? तुमच्या मार्गातला एक काटा दूर झाला आदित्य. काय कोण बोलतोय आणि कोण बोलतोय हे तितकंसं महत्वाचं नाहीये, काय बोलतोय हे महत्वाचं आहे. हे बघा, कोण बोलतंय हे कळल्याशिवाय मी काही पत्ते उलटे असलेले चांगले असतात काही वेळा. हां, तर मी तुम्हाला सांगत होतो तुमच्या मार्गातला एक काटा दूर झालाय.